हॅलो नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण उन्हाळे सोयाबीन लागवड करावी का आणि कोणते वाण निवडावे, व्यवस्थापन कसे करावे याची संपूर्ण माहिती आपल्याला जे या सोयाबीनविषयी पूर्ण जे तर्क आहे म्हणजे पूर्ण विषय याची माहिती आपल्याला यम आपले डॉक्टर अनंत उत्तमराव इंगळे एम पी के व्ही राहुरी VADF ॲग्रो चिखली बुलढाणा यांच्या सौजन्याने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर उन्हाळे सोयाबीन लागवड करावी का, कोणते वाण निवडावे, व्यवस्थापन अशा याविषयी आपण पूर्ण माहिती घेणार आहे. आणि बरेच शेतकऱ्यांनी हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत की त्यामध्ये प्रामुख्याने बरेच लोक सोयाबीन उन्हाळ्यात येते म्हणतात, असे अनेक व्हिडिओसुद्धा यूट्यूबला आहेत. कोणाचा हेतू काय असेल माहीत नाही. सोयाबीन उन्हाळ्यात येत असले तरी त्याचे उत्पादन किती होते हे बघणे गरजेचे आहे शेतकरी बांधवांनो. आणि सोयाबीन उन्हाळ्यात येते परंतु त्याचे उत्पादन खरीपेक्षा खूप कमी येते, खर्च जास्त होतो. या ठिकाणी सांगायचे तात्पर्य हे आहे की जर दुसरे पीक म्हणजे कांदा मका इतर उत्पादन जास्त मिळते त्यामुळे ते शेतकरी निवडू शकतात, परंतु सोयाबीन बियाणे तुटवडा व सोयाबीनचे वाढते भाव हे बघून शेतकरी उन्हाळ्या हंगामात काय करतात, सोयाबीनची खूप मोठ्या प्रमाणात लागवड करत असतात परंतु उत्पादनच खर्च यांचा विचार करून नियोजन करावे असे मला वाटते. विदर्भ आणि मराठवाड्यात तुलनेत पश्चिम महाराष्ट्रात उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन जास्त होते, कारण तिकडे ऊन थोडे कमी असते, अवलिताचे प्रमाण तिकडे जास्त आहे. उन्हाळी सोयाबीन लागवड करायची असेल तर केव्हा पेरणी केली पाहिजे आणि कोणते वाण वापरले पाहिजेत याविषयी सर्व शेतकरी संभ्रमात आहेत. त्यासाठी हा लेख आहे. सोयाबीन हे उष्ण व आर्द्रयुक्त हवामानात तसेच 18 ते 35 अंश सेल्सिअस तापमानात येणारे पीक आहे. जास्त तापमानाचा या व कोरड्या हवामानाचा सोयाबीन पिकाच्या वाढीवर व फुलधारणेच्या वेळेस अनिष्ट परिणाम होतो, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सोयाबीन पिकाची वाढ सुरुवातीला जास्त होते व नंतर ऊन वाढत गेले की वाढीवर अनिष्ट परिणाम होऊन फुलधारणा होत नाही किंवा शेंगा भरत नाहीत किंवा कोवळ्या शेंगा वाळू लागतात व सोयाबीनचे दाणे हिरवेच वाळतात. त्यामुळे एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तापमान वाढ होण्याच्या पहिले आपण सोयाबीन निघायला पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त 15 एप्रिल पर्यंत सोयाबीनची काढणी यायला हवी. त्यासाठी आपल्याला सोयाबीनची लागवड जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातच करणे आवश्यक आहे. 15 जानेवारी नंतर लागवड करणे टाळावे, कारण की लवकर येणारे वाण निवडावे. शिफारशीप्रमाणे सोयाबीनचे हे खरीप आणि उन्हाळी हंगामात म्हणजे लेट रॅबीमध्ये घेतले जाते. प्रामुख्याने उन्हाळी सोयाबीन हे बियाणे तुटवडा असल्यामुळे घेतले जाते व परंतु काही ठिकाणी चांगले उत्पादन आल्यामुळे आपण उन्हाळी सोयाबीन येते हे सिद्ध झाले आहे आणि तसे संदर्भसुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे उन्हाळी म्हणजे लेट रॅबी सोयाबीन आपण पेरू शकतो, म्हणजे 1 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत, त्यापेक्षा उशिरा नाही. 15 जानेवारीपर्यंत चांगली वेळ आहे, त्यानंतर लवकर येणारे वाण निवडावे. सोयाबीन लावायची असेल तर जानेवारीमध्ये लावा. लागवडीसाठी लवकर येणारे किंवा मध्यम कालावधीत येणारे वाण GS 9305, RVS 18, JS 335, फुले किमया किंवा PKV 139, आंबा फुले संगम KDS 726 यापैकी व मागील वर्षी शेतकऱ्यांनी अनुभवानुसार आपले वाण निवडावेत. लागवड करताना अंतर कमी ठेवले तरी चालेल. खरीपच्या तुलनेत बियाण्यांचे प्रमाण जास्त वापरावं लागेल खरीप सोयाबीनपेक्षा, कारण उन्हाळी सोयाबीनची वाढ थोडी कमी होत असते. अंतर 30 बाय 10 सेंटीमीटर, 45 बाय 10 सेंटीमीटर, बियाणे 25 ते 27 किलो लागवड केली तर 18 किलो याप्रमाणे वापरावे. शेतकरी मित्रांनो, सल्ला असेल असा असेल आपण उन्हाळी सोयाबीन असा शेतात लागवड करा की ज्या शेतात खरीपमध्ये आपण दुसरे पीक घेणार आहोत. उन्हाळ्यात सोयाबीन नंतर खरीप हंगामात सोयाबीन घेणे टाळावे. तेथे कांदा कापूस मिरची इतर पीक घ्यावे. पेरणी करताना खत 10-26-26 किंवा DAP 1 बॅग 1 तसेच गांडूळ खताचा वापर करावा. खतांसोबत 3 किलो थायमिथोक्झॅम 0.9% प्रिपोनेल 0.2% GR किंवा 2 किलो फेरिटेरिया 04 GR. क्लोरांटिल फोलचा वापर करावा, ट्रोलीचा वापर करावा. बेनस स्प्रिंट कार्बोनिझम 25%, मॅनकोझिप 50%, 3 ग्रॅम प्रति किलो और थायमिथोक्झॅम 30 FS 30 मिली प्रति किलो वीज प्रक्रिया करावी.
वाढीच्या अवस्थेत 2 ते 3 फवारण्या कराव्यात. पहिली लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांनी करावी. दुसरी पहिली नंतर 20 दिवसांनी करावी म्हणजे 40 दिवसांनी. आणि तिसरी 60 ते 65 दिवसांनी करावी. जास्त महाग बुरशीनाशके कीटकनाशकाचा वापर टाळावा. स्वस्त कमी खर्च होईल असे नियोजन करावे. मित्रांनो 1919-052-34-0050 100 मिली प्रतिपंप वापर करावा. 3 फवारणी याप्रमाणे. तसेच सोयाबीन कॅल्शियम आणि बोरॉनचा वापर केला तर चांगला फायदा होतो. वरील माहिती ही शास्त्रीय अनुभवानुसार लिहिलेली आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या उन्हाळी सोयाबीन लागवड लक्षात घेऊन शेतकरी मित्रांना समंभ्र दूर करण्यासाठी ही लेख संभ्रम दूर करण्यासाठी हा लेख लिहिला आहे. धन्यवाद.